भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघरमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेंची अहंकाराची भाषा असं बावनकुळे म्हणतायत. तुमचं नाणं खोटं आहे हे जनतेनं 2.5 वर्षात पाहिलंय असा पलटवार बावनकुळे यांनी केलाय. लोकलच्या प्रवासावरून देखील उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावलाय. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे. बरं का, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नेमकं ट्विटवरून काय प्रत्युत्तर दिलंय ते आपण पाहूया. महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर फक्त माझं नाणं चालणार अशी दरपोक्ती आणि अहंकाराची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंचं नाणं खोटं आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं 2.5 वर्षांच्या सत्तेच्या काळात पाहिलंय. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर कवडीमोल ठरवून टाकलंय. खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या कष्टानं शिवसेनेच्या नाण्याला सुवर्ण झळाळी मिळवून दिली. पण तुम्ही सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून तुम्ही तुमच्या नाण्याची गारगोटी करून घेतली असं बावनकुळे म्हणतायत. बाकी कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती. तर तुम्हाला मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता असं बावनकुळे म्हणतायत. देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही मोदी की गॅरंटी चालणार असं बावनकुळे म्हणतायत. बावनकुळेंच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी आता जोरदार पलटवार केलाय. बावनकुळे हे ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा असल्याचं राऊत म्हणतायत. ऐकूया आपण. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे. बरं का, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे. आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.